नमस्कार नमस्कार मित्रांनो, तर जसं की टायटल बघितलं तुम्ही, शेळी पालनात एक गेलं का एक येतं, तशी गंमत झालेली आहे. तर बघा, पहिले सगळं आता निपटलं फार्मवरचं जवळपास, पण एक प्रॉब्लेम झाला असतो म्हणजे काय, आपल्या वंडा शेळीला जवळपास अल्फा झाल्यासारखी गंमत झाली. ती का झाली, तर कास खूप मोठी असल्यामुळं किंवा दूध जास्त असल्यामुळं शेळी एका जागेवर बसली का बसूनच राहती, आणि बसून राहिल्यामुळं ती थोडीशी सुजल्यावानी झाली. आता याला पर्याय काय किंवा काय करायला पाहिजे, आता नेमकं झालं काय ते तुम्हाला दाखवतो मी. इकडे घे दिदी, हे बघा. आता ही काश आहे, याच्यात तर दूध आहे बरं का, जवळ आहे जवळ आहे. हे बघा, हिची काश आहे, सगळं काही व्यवस्थित आहे, परंतु प्रॉब्लेम काय आहे, नीट नीट धर दिदी इकडं बघा. प्रॉब्लेम काय माहिती आहे का, ही जी काश आहे ना, हिला जर तुम्ही असा हात लावला ना, थोडंसं आहे म्हणून आपण फर्स्ट स्टेजमध्ये इलाज करत असतो. तुम्हाला तर माहिती आहे काही काहीची ती इतकी वाढून जाते की पूर्ण लाल पडतं, खतरनाकमध्ये होतं. पण आता हे फर्स्ट स्टेज आहे, तर तुम्हाला दाखवतो मी माझ्या सकाळी लक्षात आलं काय प्रॉब्लेम आहे बघा. हां तर बघा, हे बघा, कास वगैरे लेवलमध्ये पण तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी थोडीशी सूज आलेली बघा. आणि खालच्या बाजूनं जर तुम्ही बघितलं तर हे व्हाईट झालेली इथं, ह्या इथं थोडीशी. तर काय विषय काय माहिती का, हे बघा, आपण जर असं बोट रोवलं इथं जर असं बोट रोवलं तर हे बघा, हे असं ठसा उमटतो बघा. तर हा अल्फाचा प्रकार आहे आणि याच्यासाठी इंजेक्शन्स वगैरे आहेत. तर मी रेडी माय इंजेक्शन यूज करतो आहे, तुम्हाला दाखवतो मी इंजेक्शन. बघा, हे रेडिमा आहे, तर हे रेडिमा तुम्ही द्यायचं आहे शेळीला जास्तीत जास्त 2 ml, 2 ml वर द्यायचं नाही, कारण काही काहीच्या शेळ्या खूप छोट्या असतात. तर हा प्रॉब्लेम आहे बघा, आपली होंडा चांगली साईजमध्ये चांगली आहे, तर मी 3 ml यूज करणार आहे. याच्यासोबत तुम्ही CPM आणि मेलोनेक्स प्लस यूज करू शकता. मी यूज केलेला आहे मॅग्लोडाईन, आणि मॅग्लोडाईन आणि डायक्रिस्टिशियन यास यूज करतो आहे मी. तुम्ही रेडिमासोबत आपलं हे यूज करायचं आहे, CPM आणि मेलोनेक्स प्लस. चला तर मग, माझे इलाज थोडे वेगळे असतात, पण मी माझ्या रिस्कवर घेतो. तुम्हाला जे इलाज सांगितले तुम्ही तेच करावे किंवा डॉक्टरच्या सल्ल्याने करावे. धर ग दिदी, धर पप्पा श्री इकडं फोन चालू. बघा मित्रांनो, व्यवस्थित इंजेक्शन कसं द्यायचं ते तुम्हाला मी शिकवतो. आता बघा, कधीही ही कॅप अशी इथं लटकून ठेवायची, ही डॉक्टरांची पद्धत असते. त्याच्यानंतर हे रेडिमा इंजेक्शन घ्यायचं आपण. तर एक थोडंसं घेऊन आपण सिरिंज फ्रेश करून घेणार आहे, जेणेकरून प्रॉब्लेम नाही व्हावा. तसं काही होत नाही, पण फ्रेश केलेली कधीही चांगली. आता बघा, आपण घेणार आहोत 3 ml रेडिमा. गुजरात बघा, हे 3 ml आपण रेडिमा घेतलेला आहे. द्यायचं कसं ते तुम्हाला दाखवतो पुढे. या इकडे, ये पुढे, ये पुढे. तर बघा मित्रांनो, पुढे ना. तर बघा मित्रांनो, काय करायचं, इथं माउंस बघायचं. माउंस, मांसामध्ये काय करायचं, तुम्हाला तुम्ही जर पाहिलं असाल तर ह्या सुईच्या टोकापाशी असं एक बोट ठेवायचं आणि मांस चापलायचं इथं, नेमकं मांस हायकून इकडं, आणि थोडंसं एक घ्यायचं असं आणि आल्हा ढकलायचं समोर. त्याच्यानंतर मांसात गेलं का नाही, इकडं बघा, मांसात गेलं का नाही याच्यासाठी काय करायचं, थोडंसं इंजेक्शन मागं ओढून पाहायचं. मागं ओढल्यानंतर तुम्हाला याच्यात हवा दिसेल, हवा आली की समजून जायचं की इंजेक्शन मांसामध्ये व्यवस्थितपणे लागलेलं आहे. जर तेच इंजेक्शन तुमचं जर रक्त आलं तर समजून जायचं हे व्हेनमध्ये गेलेलं आहे, मांसामध्ये गेलेलं नाही. तर चला, 1.5 ml इकडल्या बाजूनं दिलं, 1.5 ml इकून देणार आपण. नीट चोळून घे, इकून इकून नीट चोळ, खा सगळं चोळ, चोर चोळ ना असं इकून. तर बघा या पद्धतीनं नीट धर मला. पुढे
बघा माग ओढून पाहायचं, जवळ घे इकडे जवळ हे बघा माग ओढून पाहायचं, इथं तुम्हाला हवा आली की समजून जायचं इंजेक्शन व्यवस्थितपणे मांसामध्ये लागलेलं आहे आणि ऑटोमॅटिक द्यायचं आणि सुई थोडीशी जोरात ओढायची जेणेकरून शेळीला तकलीफ होणार नाही. थोडं जोरात चुळून घे गरम झाला डायरेक्ट. हा तर बघा मित्रांनो तुम्हाला सूज वगैरे दाखवतो मी किती काय आहे, एक्झॅक्टली सूज किती आहे ते तुम्हाला दाखवून देतो. चला तर मग घे इकडे मोबाईल इकडे घे. बघा तुम्हाला सूज दाखवतो मी किती आहे. सूज बघा मित्रांनो किती आहे. हे जे तुम्हाला व्हाईट व्हाईट दिसतंय का, व्हाईट व्हाईट बस हीच आहे सूज आणि याला काही नाही होत. हे बाकीचा सगळा तिचा गाल आहे आणि ती खालची सूज आहे. थोड्यात थोडकं राहिलं म्हणजे टेन्शन राहत नाही, त्याच्यामुळं आपण ते करणार आहोत. तर बघा तुम्हाला दूध वगैरे बी काढून दाखवतो मी. तसं सड पारंब्या वगैरे लेवलमध्ये आहे तुम्हाला सांगितलंच होतं मी. तिचं या साईडनं पाणी येत होतं येण्याच्या अगोदर, पण नंतरून व्यवस्थितपणे दूध आलेलं आहे तुम्हाला दाखवतो मी. हे बघा एकदम फ्रेश दूध आलेलं आहे, त्याच्यामुळं आता काही टेन्शन नाही आहे. दोन्ही साईडनं एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, इंजेक्शन वगैरे दिल्यानंतर कमीत कमी 5 ते 7 दिवस तुम्ही दूध वगैरे खाण्यासाठी वापरायचं नाही आहे. पिल्लाला पाजलं तर काहीच हरकत नाही, पण खाण्यासाठी वापरायचं नाही. आता त्याच्यानंतर एवढी 3 इंजेक्शन दिल्यानंतर काहीच प्रॉब्लेम होत नाही शेळीला. मी ऑलरेडी 2 देऊन घेतले होते, 1 द्यायचं बाकी होतं मेन इंजेक्शन म्हणून तुम्हाला दाखवलं की रेडीमा कसं यूज करायचं. आता याच्यातलं दूध काढून तुम्हाला दाखवतो सूज कशी आहे नेमकं. आणि आणखी एक मित्रांनो हे बघा आपली आत्ताच शेळ्या चरून आलेली आहे, तुम्हाला दिसलंच असेल व्हिडिओमध्ये. ही आहे आपली कादी. त्याच्यानंतर ही शेळी बी येणार आहे आणि येल्यानंतर तुम्हाला मी व्हिडिओ वगैरे टाकलंच. पण हे बघा लक्षणं बघा, एकदम खुब्बा बसलेला आहे, कास वगैरे एकदम जबरदस्त लावलेली आहे, कास भरपूर लावली आणि हिलासुद्धा सूज येण्याचं संभावना आहेच. कारण का तुम्हाला सांगतो, एकदा बसली का उठत नाही रात्रभर, त्याच्यामुळं मला तरी वाटतं आता येली नाही अजून. पण बघा तुम्हाला उजव्या साईडनं थोडीशी सूज दिसत असेल, तर ही सूजसुद्धा अल्फासारखीच आहे, याला प्रॉब्लेम नाही आहे कारण रणदेवाया इथं आहे. तर 1-2 ml रेडीमाईला दिलं की तिचं क्लिअर होईल, पण ती येली पाहिजे. येली की मग त्याला आपण ट्रीटमेंट करणार आहोत, पण जितक्या लवकर येईल तितक्या लवकर आपल्यासाठी ते चांगलं राहील. बघूयात काय होतं काय नाही. तर ती सूज थोडीशी आलेलीच आहे तिला, असू द्या. हे मोठ्या दुधाच्या बकऱ्यांना हे प्रॉब्लेम होतोच बघा. त्याच्यानंतर हे बघा दुधाची बॉटल आहे, धर बरं धर नीट धर व्यवस्थित इकून नीट धर. बघा मित्रांनो हे निप्पल बॉटलचा यूज आपण पिल्लांना दूध पाजण्यासाठी करतोय, कारण तिची कास जास्त मोठी असल्यामुळे पिल्लांना दूध पिण्यासाठी, आता 2-4 दिवसाची पिल्ले त्यांना दूध पिण्यासाठी तकलीफ होती थोडीशी, तर बॉटल फिडिंगची एका पिल्लाला सवय लावायची, त्याच्यामुळं तिन्ही पिल्लाला थोडं थोडं बॉटललाच पाजतात. हे बघा 300 ml बॉटल आहे, तशी 250 ml म्हणतो आपण, पण 300 ml हे बघा इथंच 250 ml होतं, त्याच्यानंतर वरती 300 ml फुल जर भरली तर राहतं. तर एक साईडचं 300 ml दूध आपण इथं जवळपास काढलेलं आहे, तर 300 ml दूध काढल्यामुळं आता म्हणजे दोन्ही साईडचं जवळपास 600 ml. आणि ही शेळी तुम्हाला सांगतो अशी एका टायमाला जर दूध काढलं तर 3 टायप्यात एवढंच दूध सोडती, म्हणजे जवळपास 1.5-2 लिटरच्या आसपास हिला दूध आहे. पण तिची खोड अशी की ती एका टप्प्यात दूध सोडीत नाही, 3 टप्पे लागायचे तिला. आणि त्याच्यामुळं काय होतं, पिल्लं बी असं गाबा गाबा किती मोठं दूध पित नाही, त्याच्यामुळं ते चांगली गोष्ट आहे की 3 वेळा दूध ती चांगल्या प्रकारे सोडते. आता तुम्हाला आणखी एक गोष्ट दाखवतो सूज नेमकं कशी आहे. हे इकडं चला तुम्हाला दाखवतो सूज कशा प्रकारची आहे. तर बघा मित्रांनो आपण या साईडचं दूध काढलं, तुम्हाला एका साईडनं दिसत असेल बघा दूध काढलेलं, पण दुसऱ्या साईडनं जर बघितलं म्हणजे कसं इकडल्या साईड नाही म्हणे पण हां. तर हे बघा दुसऱ्या साईडनं जर बघितलं तर कोणी म्हणन तिच्या सडात दूधच आहे, तर या प्रकारची ही अल्फाची सूज असते बघा. पण मग रणदेवायाचं इलाज तुम्हाला उद्या समजेल, उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवतो तिचं सूज कमी झाली का नाही झाली. आता त्या सडात काहीच दूध नाही आहे बरं का, ह्या सडात आता पावसावर दूध आहे अजून, त्या सडात काहीच दूध नाही.
तर अशा गोष्टी आहेत. तर ह्या गोष्टीचं तुम्ही नेहमी लक्ष ठेवायचं. आता ही सूज जशी जशी उतरल तसं तशी काशी एकदम ताट होत चालेल तिची, आणि जितकी ताट झाली तितकं फास्ट दूध. म्हणजे एका टायमाला तिचं जवळपास 1 लिटरच्या आसपास दोन्ही सडातलं मिळून दूध राहत असतं. पण आता हे सूज आल्यामुळं थोडंसं कमी होऊ शकतं, पण नो प्रॉब्लेम, त्याला काही अडचण नाही आहे. जशी सूज उतरण एकदम व्यवस्थित मापात आली. आता हे बघा, इकडल्या साईडनं एवढी सूज नाही आहे, पलीकडल्या साईडनंच ते जो ढवळा गाळा दिसतोय तिचंच ती सूज आहे, आणि पलीकडल्या काशीलाच ती सूज आहे. आलीकून तुम्हाला सांगतो मी, आलीकून काहीच विषय नाही आहे, पलीकूनच थोडंसं हे जे दिसतंय ना हे सुजीचा प्रकार आहे. आता हे दूध पिल्लांना पाजतो, आणि ती तर डाकूची तुम्हाला सांगतो मी, ती तर ती दूध बी प्यायला बसली. हे बघा, ही आहे आपल्या वंडाची क्वालिटी. तुम्ही तिला दूध बी पाजलं तरी दूध पिती, तिचं नाही पिणार, पण असं डायरेक्टली दूध ती पिऊ शकते. ती खतरनाक बकरी आहे. एका टायमाला 5-5, 10-10 लिटर दूध पिती, तर खतरनाक विषय आपल्या वंडाचा काय सांगावं तुम्हाला. तिचंच दूध पिली बघा आता. तर अशा गोष्टी आहे, चांगलं असतं दूध पिणं जनावरांचं. बघा आता पिल्लांना दूध पाजून घेतो मी. तुम्हाला समजलं असेल एक्झॅक्टली कोणकोणते इंजेक्शन मी दिलेले आहेत. तुम्ही तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्यानं द्यावे, पण मी आता हे इंजेक्शन देतो मला माहिती आहे, त्याच्यामुळं मी व्यवस्थितपणे डॉक्टरांच्या थोडंसं सल्ल्यानं आणि थोडंसं माझ्या मनानं व्यवस्थितपणे इंजेक्शन मी दिलेले आहेत. तर त्या हिशेबानं तुम्ही ट्रीटमेंट करायचे आहे. बघा आता हे पिल्लं सगळेमध्ये आहेत. वंडीच पिल्लं कुठे? तर वंडाची पिल्लं याच्या खाली आहेत. तुम्हाला दाखवतो मी एक मिनिट. हे बघा, अरे बापरे, उठले. चला मंडळी, दूध पिण्यासाठी. हत्ती मुत्यानं अवतार देई. बघा व्यवस्थितपणे दूध पित आहे, आणि थोडं थोडं 100-100 ml दूध तिन्ही पिल्लाला पाजलं ना, पिल्लं भुळकंडत नाही, काहीच नाही. तिन्ही पिल्लं पोसून दूध उरतंय मित्रांनो, दूध काढून घ्यावं लागतंय. आता काय सांगा, गावरान शेळी आहे, तिला सुद्धा 3 पिल्लं पोसून सुद्धा जर दूध निघत असलं तर व्यवस्थित. दंतकांती संपलं भू. हे बघा आता त्याच्यानंतर हे पिल्लू आहे. बघा कशा पद्धतीने पित आहे, व्यवस्थित एकदम पाजायचं आहे, जेणेकरून प्रॉब्लेम काही होत नाही. वंडाची पिल्लं आहेत व्यवस्थित, तुम्हाला दिसत असेल भुळकांडी नाही, काही नाही, कारण हे दूध मापत पाजण्याचे परिणाम आहे. दूध जर थोडंसं एक्स्ट्रा झालं का पिल्लू भुळकांडल्याशिवाय राहत नाही. तर ह्या गोष्टी तुम्ही नेहमी लक्षात ठेवायच्या आहे. बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्यवस्थितपणे घे, तू बी घे. तिघही थोडं थोडं पितात मित्रांनो, आर्गी पारगी. आणि बिटल काठेवाडी क्रॉसचे काठेवाडी क्रॉस आहेत, तर त्याच्यामुळं तुम्हाला डोळे थोडेसे व्हाईटमध्ये दिसत असेल. ती पाट आहे, ह्यो माझ्यासमोर आहे, हा बोकड आहे. तुम्हाला सांगितलं होतं मी याच्या लोळ्या गळून जाईन, तर त्याच्या लोळ्या जवळपास सुकलेल्या आहेत, आणि पाठीच्या नाही सुकल्या अजून. आणि पाठी मी घरीच पाळणार आहे यावर्षी. काय संबंध नाही तो आणायचा. तर बघा ही घोडा आमचा कशा पद्धतीनं पाठीचा तोरा थोडासा बोकडापेक्षा, दोन्ही बोकडापेक्षा वेगळा आहे. यावर्षी तिन्ही पाठी असते तर लय भारी काम झालं असतं. मी एक संभळीचा असती घरी. आता ही पाठ आमच्या दिदूला नेणार होती त्याच्या गावाला. बघा कशा पद्धतीनं मस्तपैकी दूध पित आहे. तुम्हाला आवडतंय ना दूध पिताना पिल्लं? खूप छान व्यवस्थित एकदम चालतंय. या गोष्टी काय झालं? हा 2 मिनिटं थांब. हे बघा व्यवस्थितपणे आता ती पाठ पिलेली आहे. तिला तर काय जितकं दिलं तितकं कमीच आहे. आता आपला हा बोकड सुद्धा बुकिंग झालेला आहे. एक बोकड दिलेला आहे आपला. आता एक पाठ एक बोकड बाकी, त्याच्यातली पाठ आपल्याला दिदीला द्यायची, आणि मग एक बोकड राहणार आहे खाली. ते सुद्धा बेण्यासाठी चालले जाईन असं वाटतंय मला. बघूया आता काय होतंय काय नाही ते. तर बघा व्यवस्थित पितोय. पी बाबा पी, पटापट पी. बघा 300 ml दूध 3 पिल्लं प्यायला एकदम दमादमानं. आणि थोडंसं प्रेशर देतोय मी तुम्हाला, माझ्या शिरांवरून दिसत असेल हाताच्या, की थोडंसं प्रेशर दिलं की पिल्लं घटाघट दूध पितात. हो बघा सिम्बा व्हायला नेण्यासाठी सचिन सर लवकरच येतील. बघूयात. बघा सिम्बाची हाईट वगैरे पण वाढलेली आहेत, आणि लेंथ बी जबरदस्त झालेली आहे आता. आणि आपली पाठ दूध प्यायला तर आहेच खोडीची, पण मग
वळडायला याला बिलाय आडावी, किती दूध पाजा तिला ती वळडतीच बघा. या भाऊसाहेब मिस्त्रीनं जवळपास संपिलं दूध, ओके मध्ये काम झालेलं आहे आपलं. आणि हे बघा या क्वालिटीचे हे तीनही पिल्लं आहेत. चला तुम्हाला आता सेफ लँडिंग दाखवतो बकरीची, कारण काठीवाडी बकऱ्यांचे बकरं खूप मोठे असल्यामुळं बकऱ्या ह्या खाली पाडून हात टाकून बघावं लागतो की डिलिव्हरीचा टाईम आहे का नाही आहे बऱ्याच वेळेस. तर हे बघा अशी सेफ लँडिंग झाली पाहिजे, आणि त्याच्यासाठी सुद्धा माणूस वजनदार लागतो. ते बघा तिला सूज आलेली आहे थोडीशी, ती काही नाही क्लिअर होऊन जाते. आणि पिल्लं झाले की तुम्हाला सांगतो मी. बघा या व्हिडिओमध्येच डिलिव्हरी वगैरे व्यवस्थित होत आहे वाटलंच होतं मला. थोडीशी पिल्लं मोठे असल्यामुळे शरीराला तकलीफ होत असते कधी कधी. बघ बघा ए नीट धर नीट धर, ते पिळगळलं ना, नीट धर पिल्लू पिल्लू नीट कर. बोकड्या दिलेला आहे पहिला व्यवस्थितपणे, तोंडातलं बोळस व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. मॅट आहे खाली बघू शकता, कारण मॅट काहीतरी पाहिजेच. पिल्लाचा अवतारच सांगतो ती तीन पिल्ल देते म्हणून पुन्हा तीन तीन मध्ये आवरली तर बरी आहे. यावर्षी तीन तीनच काय बला लागली का नू. अशा पद्धतीने गोल गोल भावरा द्यायचा आहे तुम्हाला. चला नेक्स्ट मेहमान बी कमिंग सून झालेले आहे, बघूयात आता काय होतंय ते. चला सेकंड वन पण बोकडच झालेला आहे, आणि चांगली गोष्ट आहे लढो खेळताना झाला आता. तरी इथं दाबून बघितलेलं आहे, इथं एक पिल्लू आहे. हाय हाय पिल्लू हाय आरामशीर. बघा दोनही बोकड झालेले आहे, आणि सगळ्यात महत्त्वाची मेन गोष्ट मला जी आवडली ती म्हणजे काय, एक गोष्ट सांगू तुम्हाला. फर्स्ट टाइम काळा बोकड झाला आपल्या या क्लचमध्ये, आणि दुसरी गोष्ट म्हणजे डोळे बी व्हाईट आले आणि बोकड काळं झालं. पिल्लं काळे होतच नव्हते यावर्षी, सगळे पिल्लं लाल आहे तांबडे मिल्खा सेटवानी. हे बघा हे सुद्धा लाल कलरमध्ये आलेलं आहे. सगळ्या पिल्लांना लोळ्या झाल्या, बिगर गलुल्याचे पिल्लं नाहीच. हाय दोन तीन बोकड आहेत, याला लोळ्या नव्हते पाहिजे पण याला झाल्या आता लोळ्या. आणि एकदम व्यवस्थित म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा पिल्लांची साईज बरी आलेली आहे यावर्षी ब्लॅक कलरमध्ये. बघा दोन बोकड ऑलरेडी झालेले आहे, आणि एक पिल्लू फिक्स हिच्या पोटामध्ये आहे यायला. यावर्षी तुम्हाला सांगतो मी, तिसरी शिळी आहे जिनं तीन तीन पिल्लं दिलेले आहे आपल्या 14 शेळ्यांपैकी. 14 म्हणजे तसे तीन पैल रुपाठी, त्याच्यात जवळपास 10 शेळ्यांपैकी दिलेलं आहे, कारण एक शिळी जवळपास खळ्यातली होती. तर त्याच्यात बघू शकता तुम्ही, बाकी व्यवस्थित आहे सगळं काही. आता या पिल्लांच्या नाळेला टिंचर आयडीन लावायचं फक्त, दुसरं काय प्रॉब्लेम नाही. का तुम्हाला सांगतो, हे पिल्लू आता मॅटवर टाकलेलं आहे, खाली आलं का माती जर लागली त्याच्या नाळेला तर पिल्लं ईटीच्या आजारात सापडू शकतात. त्याच्यामुळे टिंचर आयडीन फक्त लावायचं आहे, दुसरं काही केलेलं नाही. तर बघा मित्रांनो हे टिंचर आयडीन आहे, तर हे टिंचर आयडीन आता लावून घ्यायचं आहे. 18-20 रुपयाची बॉटल आहे मस्तपैकी, मी दोन आणून ठेवलेले आहे. एक मोठं 100 ml व्हाईल बी येते पण त्याची गरज पडत नाही, तर त्या हिशोबानं तुम्ही हे टिंचर आयडीन थोडंसं नाळीला लावायचं, जेणेकरून जंतू त्या नाळेद्वारे त्यांच्या पोटामध्ये जात नाही. तर या गोष्टीची तुम्ही नेहमी काळजी घ्यायची आहे. आणि पिल्लांची सुद्धा व्यवस्थित डिलिव्हरी झाल्यानंतर ही अशी मॅट वगैरे टाकून घ्यायची आहे, जेणेकरून पिल्लांना तकलीफ होणार नाही आणि नाळेद्वारे त्यांच्या पोटात जंतूसुद्धा जाणार नाही. लागलं दूध प्यायला. बघा असले दोन पिल्लं आहेत, अजून एक पिल्लू बाकी. लाईव्हमध्ये तुम्हाला दाखवतो पिल्लू आहे का नाही ते. आणखी एक गोष्ट तुम्ही बघू शकता, एका मिनिटाच्या आत दोन्ही पिल्लं बाहेर आले होते. एक पिल्लूमध्ये आहे, त्याला काय आपण फोर्स केला नाही, फक्त तिला उठून दिलं. ते बघा तिसऱ्या पिल्लासाठी बी कळा चालू झालेली आहे आता, पिल्लू चाटता चाटता. त्याला ठेव मॅटवरती माती लटकली.
भावरा देते वेळी एक गोष्ट आहे बघा, जो माणूस भावरा देतोय त्याच्या हात पायात कोणता हात आहे बघा, हातात कोणता पाय आहे बघा, पुढचा खालचा पाय. ए थर्ड वन इज बोकड्या बोकड्या बोकड्या. चला बोकड्या आलेला आहे एक व्यवस्थित. पुन्हा आमची डॉक्टर तिने पिल्लं साफ केली यावेळेस. हे बघा अदर वन इज ब्लॅक. दुसरा पण काळा बोकड व्हाईट आईज मध्ये आहे आणि याचे बिलोळे एकदम व्यवस्थित आलेले आहे. मला वाटतं पडून जातील पण बिगर लोळ्याची नाही झाले आणि काहीच नाही विशेष नाही. दिलेट पण नाही लागत द्या ठून तिकडे. तीन बोकडे झालेले आहेत व्यवस्थितपणे आणि काय काय तीन तीन बोकडे झालेले व्यवस्थित. आणि ही जी खीळ आहे ती फोडून घेणार आहेत आपण. आता एखाद्या गौरीवर फोडायची नाही तर एखाद्या कपाकुपात फोडून बाजूला फेकून द्यायचं दूध, जेणेकरून बॅक्टेरियाचं दूध, आणि नंतर कास व्यवस्थित धुवून घ्यायची आणि मग पिल्लाला दूध पाजायचं. हा तीनही पिल्लं एकाच साईजचे आहे आणि होंडाचे होंडाचे ज्या ज्या विषयीचे पिल्लं आहे त्या साईजचेच पिल्लं आता देणार आहे. हे येडी आवलेत बघा मित्रांनो, 90 पाजली आम्ही बकरीला. बघा व्यवस्थितपणे डिलिव्हरी आणि तिसरा सुद्धा बोकड चाटू दे तिला. आणि पिल्लं चाटल्यानं बकरीचाच फायदा होतो. पिल्लं धरती बकरी नंतर नाही तर मग काही काही वेळेस पिल्लं धरीतच नाही बकरी. आमच्या हिच्या सोबत तेच फॉल्ट झाला. एक पिल्लू धरलं ती ना दुसरं पिल्लू धरीतच नाही. पाजी ती पण मग पिल्लाला पिऊन नाही देत, पाजावं लागतं बळजबरी. मग एक पिल्लू तिच्या साईडनं धरावं लागतं. आता त्याच्यानंतर ही आहे, ही बी आता काय करतीत काय माहीत नाही. एक पिल्लू दिलं तर बरं होईल. ही ही पहिलं रू आहे तिच्या पहिलीकडची. तिची बहीण बी पहिलं रुचे. यांच्या आईनं तीन दिले. आता ह्या बी तीन तीन देतीन पुढं चालून, पण सध्या काय माहिती काय करते. आता ह्या अक्कांना तीन दिले. आता ही आहे, ही बी काय करते काय नाही. तिचे पाय ते सटकू राहिले मॅटवर. मॅटच्या खाली वाटते यांना. हा पोतं बी तर घ्यावं बघा. त्याला ते टिंच रायडिंग लावून द्या. आता दोघाला लावली आहे तिसऱ्याला बघा. तर हीच खुशखबरी के साथ रंदे भैया मिलता है आपको अगली वीडियो में. बाय बाय, लव यू ऑल. चलो भाई साहब, चैनल ला सब्सक्राइब करूँ गया. थोड़ी फार माहिती जर भेटली असेल तर. वीडियो में नहीं घेतलं मी ते, चालत नहीं. चलो बाय बाय.